नमस्कार, मी अनक्षा दिवटे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नगर शहरात महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची सुरू केलेली मोहीम चुकीची असून ही मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापाऱ्यांनी नुकतीच मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कैफियत मांडली. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने निर्बंध घातल्यानंतर फक्त विशिष्ट जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास परवानगी आहे. मात्र याबाबतचे शासन निर्णय व्यापाऱ्यांना कारवाई करणाऱ्या पथकाला माहीत नाही. तसेच सदर प्लास्टिकचे जाडी मोजण्याची यंत्रणाही उपलब्ध नसल्याने प्लास्टिक पिशव्या व्यापाऱ्यांवर सरसकट होत असलेली दंडात्मक कारवाई चुकीची असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यापेक्षा अशा प्रकारचे नियमबाह्य प्लास्टिक उत्पादकांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी यावेळी आमदार जगताप यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.